कॉस्मिक स्टोरी म्हटलं म्हणजे जेव्हा राक्षसांचं आणि देवांचं खूप मोठे युद्ध चालू होतं, कोणाकडचं राक्षसांचं आणि देवांचं, तेव्हा महादेवाला म्हणजे आपले शनिवार महादेव त्यांना असं जाणवलं की खूप मोठी आकृती अकरावी आकृती आणि त्यांना वाचवत केलं, त्यांना खूप राग आला त्या आकृत्यांनी त्यांच्या पायाकडे दाबलं पायचं. ब्रह्मदेव आले तर ब्रह्मदेव बोलले की तू असं का करतोस, तिथे ही आकृती मला त्रास देते. म्हणजे नाही, ही आकृती तुझ्या गुणापासून बनलेली आहे, म्हणजे तुझीच आकृती आहे, म्हणजे तुझ्याच अंशामधून बनलेली आहे, तर मग आणि तुला असं का करतोय, दादा काय करायचं? तर ब्रह्मदेव बोलले की आपल्या प्रत्येकाचा सांभाळ करण्यासाठी आपण प्रत्येकाच्या घरामध्ये हे टाकतो, ठीक आहे. तर त्यांनी काय केलं, अर्धे राक्षस आणि अर्धे देवता होते आणि सगळ्यांनी असं पकडलं आणि ते पकडलं आणि ते टाकलं भूतलावर म्हणजे खाली खाली. तर ते कुठे पडलं? साऊथ ईस्ट. ओके. म्हणजे अग्नेय दिशा. पूर्ण युनिव्हर्स. बरं, ठीक आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, आपल्या घरात कधी